उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आणि त्यावर अभिनेत्री कंगना रनौत व्यक्त झाली नाही तर नवलच. आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या कंगनाने नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओतून तिने उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला टोला लगावला. लोकशाही हा एक विश्वास आहे आणि सत्तेच्या अहंकारात येऊन जो विश्वासाला तोडतो त्याचा अहंकार तुटणं सुद्धा निश्चित आहे असंही ती म्हणाली. आणि त्याप्रमाणे हनुमान चालीसाचा संदर्भ देत तिने उद्धव ठाकरेंना टोमणा मारला. कंगनाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर बहुमत गमावलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शक्ती परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी राजीनामा दिला आणि त्यामुळे बुधवारी रात्री महाविकास आघाडी सरकार कोसळलं. जेव्हा पाप वाढतं तेव्हा विनाश होतो आणि त्यानंतर सृष्टी निर्माण होते आणि आयुष्याचं कमळ फुलतं असं कॅप्शन तिने या व्हिडिओला दिलंय. या व्हिडिओत ती म्हणाली की 1975 नंतर ही वेळ भारतीय लोकशाहीतील सर्वात महत्वपूर्ण वेळ. 1975 मध्ये लोकनेता जे पी नारायण यांच्या आवाजानं सिंहासन सोडा अशी घोषणा जनता करते त्यावेळी सिंहासन पडलं होतं. 2020 मध्ये मी म्हटलं होतं की लोकशाही हा एक विश्वास आहे आणि सत्तेच्या अहंकारात येऊन जो या विश्वासाला तोडतो त्याचा अहंकार सुद्धा तुटणं निश्चित आहे. हे कोणत्या व्यक्तिविशेषची शक्ती नाही, ही शक्ती आहे सच्च्या चारित्र्याची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हनुमानाला शिवाचं 12वा अवतार मानलं जातं. शिवसेनेनं जर हनुमान चालीसावर बंदी आणली तर त्यांना शिव सुद्धा वाचवू शकत नाही. या व्हिडिओला अवघ्या तासाभरामध्ये 2.5 लाखांवरून अधिक व्ह्यूज गेले. 1975 के बाद ये समय भारत के लोकतंत्र का सबसे महत्वपूर्ण समय है. 1975 में लोक नेता जे पी नारायण की एक ललकार से सिंहासन छोड़ो की जनता आती है, सिंहासन गिर गए थे. 2020 में मैंने कहा था कि लोकतंत्र एक विश्वास है और सत्ता के घमंड में आकर जो इस विश्वास को तोड़ता है उसका घमंड टूटना भी निश्चित है. और ये किसी व्यक्ति विशेष की कोई शक्ति नहीं है, ये शक्ति है एक सच्चे चरित्र की. और दूसरी बात, हनुमान जी को शिव का 12वां अवतार माना जाता है और जब शिवसेना ही हनुमान चालीसा को बैन कर दे तो उन्हें तो फिर शिव भी नहीं बचा सकते. हर हर महादेव, जय हिंद. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आणि त्यावर अभिनेत्री कंगना रनौत व्यक्त झाली नाही तर नवलच. आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या कंगनाने नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओतून तिने उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला टोला लगावला. लोकशाही हा एक विश्वास आहे आणि सत्तेच्या अहंकारात येऊन जो विश्वासाला तोडतो त्याचा अहंकार तुटणं सुद्धा निश्चित आहे असंही ती म्हणाली. आणि त्याप्रमाणे हनुमान चालीसाचा संदर्भ देत तिने उद्धव ठाकरेंना टोमणा मारला. कंगनाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर बहुमत गमावलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शक्ती परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी राजीनामा दिला आणि त्यामुळे बुधवारी रात्री महाविकास आघाडी सरकार कोसळलं. जेव्हा पाप वाढतं तेव्हा विनाश होतो आणि त्यानंतर सृष्टी निर्माण होते आणि आयुष्याचं कमळ फुलतं असं कॅप्शन तिने या व्हिडिओला दिलंय. या व्हिडिओत ती म्हणाली की 1975 नंतर ही वेळ भारतीय लोकशाहीतील सर्वात महत्वपूर्ण वेळ. 1975 मध्ये लोकनेता जे पी नारायण यांच्या आवाजानं सिंहासन सोडा अशी घोषणा जनता करते त्यावेळी सिंहासन पडलं होतं. 2020 मध्ये मी म्हटलं होतं की लोकशाही हा एक विश्वास आहे आणि सत्तेच्या अहंकारात येऊन जो या विश्वासाला तोडतो त्याचा अहंकार सुद्धा तुटणं निश्चित आहे. हे कोणत्या व्यक्तिविशेषची शक्ती नाही, ही शक्ती आहे सच्च्या चारित्र्याची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हनुमानाला शिवाचं 12वा अवतार मानलं जातं. शिवसेनेनं जर हनुमान चालीसावर बंदी आणली तर त्यांना शिव सुद्धा वाचवू शकत नाही. या व्हिडिओला अवघ्या तासाभरामध्ये 2.5 लाखांवरून अधिक व्ह्यूज गेले. 1975 के बाद ये समय भारत के लोकतंत्र का सबसे महत्वपूर्ण समय है. 1975 में लोक नेता जे पी नारायण की एक ललकार से सिंहासन छोड़ो की जनता आती है, सिंहासन गिर गए थे. 2020 में मैंने कहा था कि लोकतंत्र एक विश्वास है और सत्ता के घमंड में आकर जो इस विश्वास को तोड़ता है उसका घमंड टूटना भी निश्चित है.
और ये किसी व्यक्ति विशेष की कोई शक्ति नहीं है, ये शक्ति है एक सच्चे चरित्र की। और दूसरी बात, हनुमान जी को शिव का 12वां अवतार माना जाता है, और जब शिवसेना ही हनुमान चालीसा को बैन कर दे तो उन्हें तो फिर शिव भी नहीं बचा सकते। हर हर महादेव, जय हिंद।